कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तटबंदीवरून कारागृहात दहा मोबाईल आणि पाऊण किलो गांजा फेकल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भीष्म्या चव्हाण आणि विकास खंडेलवाल या दोघांना राजपडा पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयानं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसोबत संपर्क साधण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी कारागृहात मोबाईल आणि नशेसाठी गांजा फेकला होता तेवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या च्या मध्यरात्री ही घटना घडली होती याबाबत राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी या प्रकरणी सहा संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे या, के या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भीष्म्या चव्हाण आणि विकास खंडेलवाल या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू होता चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री भीष्म्या चव्हाणला जयसिंगपूरमधून अटक करण्यात आली तर विकास खंडेलवाल याला जुना राजवाडा पोलिसांनी एरवडा कारागृहातून ताब्यात घेतलंय या दोघांना 28 अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे